लोकसभा निवडणूक 2019 शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय कार्यसम्राट खासदार शिवाजीदादा आदराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी या भोसर विधानसभेचे उपचार प्रमुख नेताजीभाऊ काशे, भाजप मंडळ अध्यक्ष रवींद्रजी नलवडे, सर्व कार्यकर्ते, व्यापारी संघटना, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांना जय महाराष्ट्र। काही क्षणातच हा कार्यक्रम परत चालू होईल। खरं तर या ठिकाणी आज आपल्याला मतदान कशासाठी करायचं आहे, मतदान हे विकासासाठी करायचं आहे। भगवा उरात धरिला कधी न सोडू, हिंदुत्व शत्रू सगळे हुडकुणी काढू, शिवभूपदयामोच्या निज काळ जात, रणकंदनी फडकवू भगवा जगात। सह्याद्रीचा शिवसूर्य गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नादगुमतो महाराष्ट्र माझा। गंगा यमुना कृष्ण कोयना भीमा गोदावरी, एक पणाच वाहती पाणी मातीच्या गागरी। भीमतरीच्या तट्टांना या यमुनेच पाणी पाजा, दरी दरीतून नादगुमतो महाराष्ट्र माझा। या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आदिशक्ती आई तुळजा भवानी, हिंदूंचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूंची कवच कुंडल, अस्तित्व नेतृत्व, मराठी मनाचा मानबिंदू, हिंदुत्व सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, या सर्वच महानेत्यांना मानाचा मुजरा करतो। आज निवडणूक ही गल्लेपासून दिल्लीपर्यंत थेट निवडणूक आहे। आपल्याला खासदार तर निवडायचा आहे, पण आपल्याला पंतप्रधान सुद्धा निवडायचा आहे। तुम्हाला वाटत असेल मी या ठिकाणी सैनिक नसून पाकिस्तानचा एखादा सैनिक गोळी घालून कसा मारू शकतो, पण तुम्ही मतदान केंद्रात 29 तारखेला जावा, धनुष्यबाणाचं बटन दाबा, आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला वाटेल मी पण एक अतिरिके मारल्यासारखा फील तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। कारण आज गरज आहे परत एकदा मोदी सरकार येण्याची। अरे इथून मागे झालेले पंतप्रधान एकही पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवलेला नाही। 26/11 हल्ला झाला, रडक्या पोरासारखं अमेरिकेकडे विवेचना करणारं सरकार परत आपल्याला हवंय का? नको। तर येणार सरकार हे मोदी सरकार आपल्याला पाहिजे, कारण आम्ही घरात घुसून मारतो असं छाती ठोकपणे सांगणारा पंतप्रधान या ठिकाणी आपल्याला पाहिजे। आणि त्या राहुल गांधीला त्या ठिकाणी तुम्हाला पंतप्रधान करू वाटणार आहे? अजिबात करायची गरज नाही। कारण परवा काय झालं, कार्यक्रमामध्ये वंदे मातरम गीत लावलं आणि राहुल गांधी तसेच बसले होते। काय जण म्हणले अहो उठा, हे वंदे मातरम गीत लावलं, अरे उठ रे बाबा उठ, तो म्हणला दोन लाईन में खतम करतो। अरे हे देशाच आपल्या भूमीचं, ज्या भूमीमध्ये आपण खातो त्या भूमीच्या वंदनाचं हे वंदे मातरम गीत आहे, आणि तू जागेवर बसून राहतो दोन मिनिट में खतम करा म्हणतो। मग असा हा बालिश पंतप्रधान या ठिकाणी काय कामाचा? अरे 56 इंच छातीचा पंतप्रधान पाहिजे। अतिरिके हल्ला केला तर 12 दिवसाच्या आत आमचे 40 सैनिक या ठिकाणी देशाच्या हितासाठी शहीद झाले, त्याचा प्रतिउत्तर म्हणून 300 आतंकवादी मारले। तुम हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे 100 मारेंगे म्हणणारे पंतप्रधान या ठिकाणी आपल्याला नरेंद्र मोदी पाहिजे। त्याच्यासाठी येईल तर 29 तारखेला धनुष्यबाणासमोरील पटन दाबून प्रचंड बहुमताने या ठिकाणी शिरूरचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार शिवाजीदादा आदराव पाटला यांना या ठिकाणी विजयी करायचं आहे। कारण विजयी करण्यासाठी गेली 15 वर्ष झालं, 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं, त्या ठिकाणी रेड झोनचा प्रश्न सुटला नाही। परत महायुतीचं एनडीएचं सरकार आलं, दादांनी सातत्यानं प्रयत्न करून या ठिकाणी रेड झोनचा प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर आणलेला आहे। परत तर मोदी सरकार आलं आणि तुमच्या आशीर्वादानं ते येणार आहे, आणि रेड झोनचा शास्तीकराचा सर्व प्रश्न या ठिकाणी सुटल्याशिवाय राहणार नाहीत याचं आश्वासन या ठिकाणी मी तुम्हाला देतो। शिवसेना आश्वासन देत नसते तर वचन देत असते, वचननामा देत असते। त्या ठिकाणी समोरचा उमेदवार कसा आहे, लोकांना लोकनेता हवाय अभिनेता नकोय, आणि लोक लोकनेत्याला निवडून देतील छाती ठोकपणे ठाम या ठिकाणी मी सांगतो। खरं तर आपल्याला या ठिकाणी मतदान देशासाठी करायचं आहे, मतदान आपल्या आयुष्यासाठी करायचं आहे, भविष्यासाठी करायचं आहे। कारण या ठिकाणी येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या भविष्याची आहे।
आपल्याला जर आतंकवादापासून मुक्त करायचं असेल तर मोदी सरकार पाहिजे, आपल्याला विकास पाहिजे असेल तर मोदी सरकार पाहिजे, आपल्याला तुमचं आमचं या ठिकाणी विकास व्हायचा असेल, आयुष्य भविष्य शैक्षणिक सगळ्या सुधारणा होत असेल तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्याची गरज आहे, धनुष्यबाणाला मतदान करण्याची गरज आहे। या ठिकाणी आजकाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची लोक विचारतात 5 वर्षात केलं काय, अरे तुम्हाला विचारायचा अधिकार, तुम्ही 60 वर्षात काय केलं याचं उत्तर पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे आणि मग विचारचं आहे तुम्ही 5 वर्षात केलं काय। अरे एखादा बारका पोरगा असला आणि दुसराही एक पोरगा असला, एकाला 5 रुपये दिले आणि एकाला 60 रुपये दिले, 5 रुपयेवाल्यानं तेवढाच खाऊ आणला आणि 60 रुपयेवाल्यानं तेवढाच खाऊ आणला, तर मी म्हणतोय हा भ्रष्टाचार केला कोणी। या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब संरक्षण मंत्री होते, रेड झोनचा प्रश्न का सोडवला नाही, आम्हाला लाज वाटते का विचारणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार, 60 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही, तुम्हाला कशी लाज वाटत नाही म्हणतो मी। आपल्याकडे 4 बोट असतात, दुसऱ्याकडे 1 बोट दाखवल्यामुळं त्याच्यामुळं तुम्हाला कोणी मतदान मागायला आला तर तुम्ही सांगा, अरे तुम्ही 60 वर्ष काय नाही केलं, लाज कशी तुम्हाला वाटत नाही। 26/11 बॉम्बस्फोट हल्ला झाला, बारक्या लेकरा सारखा अमेरिकेकर लढत गेला। या ठिकाणी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो, आतंकवादी बॉम्बस्फोट हल्ला व्हायचा नसेल, तुमचा आमचा जीव वाचवायचा असेल, भ्रष्टाचार बंद झाला, डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आहेत, आदली मधली आळी मिळी गप चिळी बंद झाली सगळी, त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी सातत्यानं उघडा डोळे बघा नीट, कारण खासदार शिवाजी दादा आहेत थेट या ठिकाणी। तुम्ही आम्ही येईल त्या 29 तारखेला सकाळी उठून देवदर्शन घेऊन अतिशय सुंदर मनाने, कारण आपण मतदान करायला चाललोय म्हणजे एक आतंकवादी मारायलाच चाललोय असं लक्षात धरायचं आणि नीट मतदान केंद्रात घुसायचं आणि धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आणि या ठिकाणी शिवाजी दादा आदरराव पाटील आणि सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील 48 जागा जम्बूचे हे जम्बू काश्मीरच्या हिमालयाचे हे रक्षण आमच्या सह्याद्री करतो म्हणून 48 च्या 48 माहितीच्या जागा शिवसेनेचे वाघ आपण दिल्लीच्या तख्तावर पाठवूया आणि दिल्लीच्या तख्तावर भगवे फडकवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी परत कार्यक्रम चालू करा।